Sahyadri Superfast Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी मोहिनी. आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात देश विदेशासह महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये. अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील आलेगाव येथील एका महिलेने 3 दिवसांपूर्वी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आल्यानुसार या महिलेच्या मुलाचे गावातील काही लोकांनी धर्मांतर घडवून आणल्याचा आरोप केलाय. तर या प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आज शनिवार रोजी आलेगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. तर त्यानुसार सकाळपासून आलेगाव कडकडीत बंद आहे. मुंबई शहरातील अस्थिव्यंग तज्ज्ञांकडून रुग्णांची प्रचंड लुटमार सुरू आहे. MRI सह अनेक वैद्यकीय महागड्या चाचण्या सुचवून कमिशनच्या माध्यमातून प्रचंड कमाईचा नवा धंदा अनेक डॉक्टरांनी सुरू केलाय. या चाचण्या केल्यानंतर गरज नसतानाही आर्थिक फायदा मिळवण्यासाठी ऑपरेशन करण्याचे धक्कादायक प्रकार जवळजवळ 90% बड्या हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत, अशी माहिती ठाण्यातील ज्येष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अनेक लोक आहेत. एकाच उद्योग समूहाला सगळेच प्रकल्प जर जात असतील तर निश्चितच लोकांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. एकाच उद्योग समूहाला एवढे प्रकल्प कसे काय दिले जातात, त्यामुळे त्यांनी हा विचार केला पाहिजे. इतर जे चांगले डेव्हलपर आहेत त्यांचाही विचार व्हावा असं मला वाटते, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजे गावच ग्रामदैवत मशीद मा देवीच्या उरुसाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मशीद मा देवीला हिंदू मुस्लिम ऐक्यतेचे प्रतीक म्हणून ओळखलं आहे. गावातील सर्व जाती धर्मातील बांधव एकत्र येत अतिशय आनंदामध्ये हा उरुस साजरा करतात. खास उरुसासाठी पुणे मुंबईला स्थायिक झालेले गावकरी आवर्जून हजेरी लावतानाच चित्र पाहायला मिळते. दरम्यान उरुसानिमित्त गावातून अतिशय वाजत गाजत देवीची सदल मिरवणूक ही काढण्यात आली आहे. जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये सोनोग्राफी सेंटर सुरू करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष साधना महाजन उपस्थित होत्या. या प्रसंगी यावेळी डॉक्टर विजय सोनोने, डॉक्टर प्रशांत महाजन, वैशाली महाजन, जगदीश सोनार आदी उपस्थित होते. जामनेर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णालयामध्ये एक्स-रे मशीन सुरू राहणार. त्याचबरोबर 2 स्त्री रोगतज्ञ हॉस्पिटलमध्ये सुविधा देणार असून आता स्त्रियांची विविध सोनोग्राफी व सीजर सारखे ऑपरेशन त्याचबरोबर होणार आहे. लवकरच ब्लड बँक जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात होणार असल्याची माहिती यावेळी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉक्टर विनय सोरवणे यांनी दिली आहे. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. शरद पवार गटांनी 12 आमदारांवर कारवाईसाठी नोटीस बजावली असून त्यात गोंदिया जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र अशा प्रकारची नोटीस शरद पवार साहेबांतर्फे पाठवली हे मला माध्यमांकडून कळत आहे, पण प्रत्यक्षात अशी कोणतीही नोटीस मला मिळाली नसून ती कशा संदर्भात आहे हे माहीत नसल्यामुळे मी त्यावर कोणतेही भाष्य करणार नसल्याचे चंद्रिकापुरेंनी माध्यमांना सांगितले. शिंदे गटाच्या आमदारांनी शिंदे गटात जाताना आम्ही अजित पवार यांना कंटाळून जात आहोत असे सांगत होते. आता तर त्याच अजित पवारांना पूर्वी जे खातं होतं तेच आता त्यांना देण्यात आले असे वक्तव्य माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी बदनामीकारक वक्तव्य करून समाजात बदनामी केल्याने राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात मंगेश चव्हाण यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी एकनाथ खडसे स्वतः जळगाव न्यायालयात हजर झाले होते. मंगेश चव्हाण यांच्यासोबत आपले कोणतेही वितृष्ट नसताना त्यांनी आपली समाजात बदनामी केल्याचा युक्तिवाद एकनाथ खडसे यांनी न्यायालयात आज केला आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता. यात तडजोड झाली होती, याला काही दिवस उलटत नाही. तोच खडसेंनीही भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात जळगाव जिल्हा न्यायालयात फौजदारी खटला दाखल केल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
नांदेड जिल्ह्यातील किरवट आदिवासी बहुल भागातील वाडी तांड्यावर अवैधरित्या देशी दारू व रसायन मिश्रित सिंधी व हातभट्टी दारू काढून मोठ्या प्रमाणात खुलेआम हातभट्टीच्या दारूची व सिंधीची विक्री केली जाते. दिवसाढवळ्या रसायन मिश्रित हातभट्टी व सिंधी आणि अवैध देशी दारू विकणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग कुठलीच कारवाई करत नसल्यामुळे सावरगाव येथील संतप्त झालेल्या महिलांनी इस्लापूर पोलीस स्टेशन येथे येऊन रसायन मिश्रित हातभट्टी व सिंधी आणि अवैध दारू विकणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले यांना ग्रामपंचायतीने दारूबंदीसाठी घेतलेल्या ठरावासहित निवेदन देऊन मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावती लोकसभा मतदारसंघावरून भाजपसह युतीची डोकेदुखी वाढली आहे. येथे खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार संघटनेने आमदार बच्चू कडू MIMचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी शद्य ठोकला आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांच्या संकटात वाढ होताना दिवसेंदिवस दिसत आहे. याच दरम्यान शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ अथवा माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. सह्याद्री सुपरफास्टमध्ये इथेच संपते, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.